आणि आता अजून काही महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात. ठाण्यातल्या राबोडी परिसरातील पंचगंगा सोसायटीच्या आवारात असलेली ओम सूर्या ही 3 मजली इमारत खचली आहे. स्थानिकांना इमारत खचत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी 57 कुटुंबांना सुखरूप बाहेर काढलं. पंचगंगा सोसायटीतली ही इमारत सुमारे 40 वर्ष जुनी आहे. नागपूरच्या गड्डी गोदम या रेल्वे पुलावर 2 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आलेला आहे. या मुलाची हत्या करून रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह फेकल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवलाय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू झालाय. मिक्सर विकण्याच्या बहाण्यानं गावात आलेल्या एका उत्तर प्रदेशातल्या तरुणानं गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. इथल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरोळ गावात महम्मद आशुम महम्मद हिलरा कुरेशी नामक युवकाला अटक करण्यात आली आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका मालेगाव तालुक्यातील नरडाणे इथल्या 2 शेतकऱ्यांना बसलाय. विजेच्या तारा ऊसाच्या शेतात पडल्यामुळे आग लागली. या आगीत 10 एकर ऊस आणि शेतीचं साहित्य जळून खाक झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक अजगर पकडण्यात आला. पोलीस आणि वनविभागाच्या पथकानं या अजगराला पकडलं. मागील 9 महिन्यांमध्ये या परिसरातून 20 अजगरांना पकडण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगाव इथं बिबट्यानं धुमाकूळ घातला. या बिबट्याच्या हल्ल्यात मागील 3 दिवसात 12 जणांवर या बिबट्यानं हल्ला केलाय. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं परिसरात पिंजरे लावलेत. पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं कडक कारवाई करत 33,68,000 गुटखा जप्त केला. चारोटी या टोलनाक्याजवळ सापळा रचून अवैध वाहतूक केला जाणारा हा गुटखा पकडण्यात आला. विशेष म्हणजे टेम्पोच्या आतल्या भागात विशेष कप्पा तयार करून बाहेरून भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट रचण्यात आले होते आणि अशा प्रकारे गुटखा नेला जात होता. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावातल्या 7 घरांमध्ये चोरी करण्यात आली आहे. चोरट्यांनी सोनं चांदी रोख रक्कम यासह लाखोंचा ऐवज लुटून नेलाय. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता हीच सेवा हा मंत्र जपत मंडणगड पंचायत समितीच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी वेळास या समुद्र किनारी हा समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याचा संकल्पही करण्यात आला. राजस्थानमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. राजधानी जयपूरमध्ये 22 जणांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. यानंतर खडबडून जागा झालेल्या केंद्रीय आरोग्य विभागानं राज्य सरकारकडून याबाबतचा अहवाल मागवलाय. लागण झालेल्या रुग्णालयातील एक बिहारचा रहिवासी आहे ज्याला ही लागण झाली आहे. मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर इथल्या पाकिजा मॉलला भीषण आग लागली. या आगीत 7 जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. आगीमुळे मॉल जळून खाक झाला असून कोट्यवधींचं नुकसान झालंय. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली. न्यू पॉवर हाऊस मार्गावर असलेल्या विश्वकर्मा बिल्डिंगमध्ये अचानक आग लागली. इमारतीमधल्या एका गोदामाला पहिल्यांदा आग लागली आणि त्यानंतर लगेचच ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. दक्षिण अमेरिकेच्या अनेक देशांना मुसळधार पावसानं सध्या झोडपून काढलंय. अल साल्वादोर हॉन्डुरास आणि निकारागुआ या देशांमध्ये परिस्थिती ही पुराप्रमाणे निर्माण झाली आहे. या पावसामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. होंडुरासमध्ये सर्वाधिक म्हणजे 6 जण मरण पावलेत. मेक्सिकोमध्ये पोफोका पेचेल या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर फेकली जाते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं युवला या हे विमानतळ बंद करण्यात आलंय. मेक्सिको सिटी पासून 72 किलोमीटर अंतरावर हा ज्वालामुखी असून यानंतर परिसरातल्या लोकांनाही स्थलांतरित करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट या किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेल्या वेल माशाच्या पिलाची कोस्टगार्डनं सुटका केली. हे वेल माशाचं पिलू जाळ्यात अडकल्यानंतर त्याची आई सुटका करण्यासाठी धडपड करत होती. 5 लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलनं गुगल प्लस बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मागील काही दिवसांपासून फेसबुक युजर्सचा डेटा धोक्यात असल्याची माहिती समोर येत होती. एका विशिष्ट बगद्वारे 5 लाख गुगल प्लसच्या खात्यातून माहिती लीक होत होती.